आज मी तुम्हाला भांडे घासून दाखवणार आहे. माझ्याकडे वेगळ्यावेगळ्या प्रकारचे भांडे आहेत ना, ते घासून दाखवणार आहे. मला आहे ना लई जणांच्या कमेंट आल्यात का आजी तुमचे भांडे लई स्वच्छ आहेत, मला भांडे घासून आम्ही भांडे घासून दाखवा म्हणे. मी देवाचे भांडे पहिले घासणार आहे. त्यासाठी काय घेतली, चिंच घेतली, थोडी बिजू घातली चिंच, आणि चिंचणी घासायचे धुवायचे, मग रांगोळीने घासायचे. रांगोळीने का घासायचे, ही चिंचचे डाग पडू नये म्हणून रांगोळीने घासायचे. तर याच्या आधी ना मी शीतल पावडर वापरायची. आता शीतल पावडर भेटतच नाही आमच्याकडे, अशी 5-5 किलोची पाकिटं भेटायची, तिला तिनेच घासायची मी, चिंचणी घासायची. आणि आता ना ती पितंबरी निघाली बघा, पितंबरीने घासायचे, पण माझ्या भांड्यांना डाग पडत आहेत ना, मग मी पितंबरी नाही वापरीत. तुम्हाला वापरायची तर वापरा, किराण्याच्या दुकानांनी मिळती पितंबरी. आता चिंचच्या आईने घासले ना, चांगले निघले ताट. आता ही आता ही देऊन काढायचं चिंचचं पाणी. आणि आता रांगोळीने घासायची, मग डाग नाही पडत वरून हात फिरवायचा डागिने येणे असा रांगोळीने. आमची तर घट बसू देत ना, मग घटात सगळे भांडे घासावं लागत येत आम्हाला. आता मी रांगोळी घेतली आणि प्लास्टिकच्या कागदाची पिशवी ती घेतली, आता ते निघासू. तेव्हा का आपलं देवाचं ताट किती स्वच्छ झालंय. आता तांब्या घासून घेऊ. आणि भांडे घासले ना देवाचे, तांब्याचे भांड्यांना डाग पडत आहेत. मग ऊन असलं ना उन्हाचे भांडे घासायचे, आणि उन्हात वाळवायचे. घासले मग घडीभर उन्हात ठेवले, मग वाळले मग डाग नाही पडत. आता या तांब्याला धुवून घेऊ. चिंच लावलेली याला, त्याला रांगोळीने घासलाय, आता धुवून घेऊ. झाला घासून झाला. आता ऊन नसल्यामुळं असे वगळ राहते त्याला. आता हे पितळाचं फुलपात्र आहे, एवढं एकच घासून दाखवते तुम्हाला. माझे भांडे आहेत ना सगळे स्वच्छ आहेत भांडे घासलेले. आता ना सारे भांडे घास घाटाच्या टायमाला काढीन, मग दाखवीन तुम्हाला. कारण मला बाईस लावा लागेल एक दोन दिवस भांड्याला दुन्याला. आता याला चिंचचं पाणी धुवून काढू. आता रांगोळीने घासू. आता आपण याला धुवून काढू.
बाजू चमकून राहिले, चकचक चमकून राहिले, है का? आता ही लोखंडाची कढई माझी, हिला आता ही तारेची घासणी आणि थोडी राख घ्यायची, घासायची. मी राख आणि साबणानेच भांडे घासी दे आपल्या रोजचे जेवणाचे. मला साबण बी नाही आवडत, पण लावी ते आपलं तेलकट भांडे असतील म्हणून. आता या कढईला धुवून घेऊ आपण. ही काय किती घासते तरी पांढरी थोडी निघती, तेवढा गंज बिन जातो त्याचा. पुऱ्या बिऱ्या तळायला छान कढई, पुऱ्या तळी सुद्धा आम्ही याच्यात. आता ही माझ पाणी तापायचं पातील आहे जर्मलच. तुम्ही काय आलेले म्हणत असतान, पण मी जर्मल म्हणते. आता याला घासते, घासून दाखवायचं तुम्हाला कस काय पांढरं निघत नाही ते. पातेला राखणी आणि ताराच्या घासणीनेच घासी ते. थोडं तेलकट असत आपलं भांड्याचं, साबणाचं फडही घ्यायचं. ते आता निघले साबण तुमच्या काळा साबण, ते इकोट वापरते. आता आमच्या टायमाला तर काय घासणी राख आणि तुम्ही नारळाच्या शेंडीची घासणी. भांडे निघलेच पाहिजेत नाही तर सासूबाई आहेतच घाल सोडायला. ती सवय लागली ना आम्हाला. आता कोणाची भांडे पटत नाहीत मला घासले. आता पातील घासून झालंय, आता याला धुवून घेऊ आपण. आता ही पातील आहे ना माझ, पाणी तापवायचंय. मी चुलीवर पाणी तापीते आणि ही मुद्दाम मी काळ केलंय. आता माझं बरंच ही 2-3 वर्षापासून मी वापरते नाही, त्यामुळं ही बुडाला काळ केलंय. तर आता ही निघत नाहीये आणि मी घासतही नाही. आणि हे बघा ना इकडून किती भारी घासलंय, है का? आता ही पातील तुम्ही पाहिलं ना किती काळं झालं होतं. घासलं बघा किती चकचक निघलंय. असे तुमचे भांडे तुम्ही घासच नसतात लय दिवस. त्याला काय मोकळं झाले डबे बिबे मोकळे झाले का लगेच घासायचे. आता तुम्ही हीटरवर पाणी तापीत असताल, तुम्हाला पातेल्याची गरजच नाहीये. माझे घासलेले भांडे तुम्हाला आवडलेच असतील मला नक्की कळवा. माझे घासलेले भांडे आवडले तुम्हाला तर तुम्ही लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.